संगमनेर तालुक्यातील कऱ्हे नांदूर शिंगोटे येथे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक नगर जिल्हा सीमेवर चेकपोस्ट तयार करून बंदोबस्त तैनात करण्यात आला असून येथे कसून चौकशी करण्यात येत आहे। बुधवारी सायंकाळी ठीक 7:30 सुमारास सायखिंडी येथील मनोहर बाबा विद्यालयाचे शिक्षक आणि पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना याच मार्गावरून नाशिकच्या दिशेने आलेले पिकअपने येथील बाजूला उभे असलेल्या एका मालट्रकला जोरदार धडक दिली आणि जोराने संगमनेरच्या दिशेने पळून गेला। मात्र येथील चेकपोस्टच्या कर्तव्यावर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी सिनेस्टाईलने सरकारी वाहनातून पाठलाग सुरू केला आणि करेज शिवारातच हा पिकअप पकडला। तसेच आरोपींच्या मुसक्या आवळल्या। पोलीस आणि शिक्षकाने मोठ्या शितापीने त्यास पकडलं असता त्या पिकअपमध्ये 4 गोवंश मिळून आले। हे वासरे येथील जीवदया गोशाळेमध्ये सोडण्यात आले असून सुखरूप आहेत। येथे बंदोबस्तासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर सदर पिकअप चालकानं गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता। यानंतर तो पळून जात असतानाच पोलिसांनी पाठलाग करत त्यास ताब्यात घेतले। याबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यास अटक करण्यात आली आहे। पिकअप क्रमांक MH03AH2419 वरील चालक बबलू गुलाब शेख वयवर्ष 28 राहणार कुरण तालुका संगमनेर याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक आणि कलम 285/2020 भादवी कलम 279/427 मोवाका कलम 184/2/177 तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 कलम 11(1)(ड)(ह)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2020 रोजी आम्हाला नांदूर शिंगोटे चेकपोस्ट येथे कर्तव्य असताना सायंकाळी 7:45 सुमारास एक पिकअप पांढऱ्या रंगाचा पिकअप हा नाशिक दिशेकडून संगमनेर दिशेकडे भरधाव वेगात येत होता। तेथे पोलिसांनी आमच्या स्टाफने त्या ठिकाणी त्याला थांबवण्याचा इशारा केला, परंतु ते पिकअप वाहन त्या ठिकाणी थांबलं नाही आणि पुढे एका आयशरला डॅश करून ते पुढे निघालं आणि सदर पिकअप पाठीमागून बसला बघितला असता सदर पिकअपमध्ये जनावरं असण्याची आम्हाला शंका वाटली, म्हणून आम्ही तात्काळ आमची वाहतूक शाखेच्या वाहनात बसून पोलीस हवालदार रफिक पठाण, आपलं रफिक शेख, पोलीस कॉन्स्टेबल मुंडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल थोरात आणि शिंदे आम्ही सदर वाहनाचा पाठलाग केला। सदर वाहन हे करे गावातून करे शिवारात गेलं आणि ते आम्ही वाहन शिताफीने पकडलं। वाहनाची तपासणी केली असता त्या ठिकाणी निर्दयतेने 4 जनावरे गोरे हे बॉडीमध्ये ठेवल्याचे आढळून आले। अतिशय निर्दयपणे सदर जनावरे वाहून घेऊन जात असताना मिळून आल्याने आम्ही सदर वाहन त्या ठिकाणी ताब्यात घेतलं, पंचनामा त्या ठिकाणी पंचा समक्ष करून वाहन जप्त केलं आणि पोलीस स्टेशनला या ठिकाणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे आणलेलं आहे आणि या ठिकाणी सदर वाहन चालक बबलू शेख राहणार कुरण तालुका संगमनेर याला अटक केलेली आहे। वाहन पांजरापूरमध्ये ठेवण्यात आलेले आहे। पुढील कारवाई ही पोलीस इन्कॉन्स्टेबल रफिक पठाण हे करीत आहात।